डान्स करताय माई बिल्लू तिने तिकडे चहा ठेवला आणि तिकडे डान्स चालू होती. चाल भाई यामध्ये आले पाहिजे आम्हाला शॉपिंग करायला मामी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत उन्हाळा स्पेशल शरबताची रेसिपी शेअर करत आहे आणि याला सोपीचं शरबत पण म्हणतात. पार्टी हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स आज चाललेले आहेत मम्मी पप्पा पुण्याला, कारण की आईने यांना उर्वीसाठी नवस कबूल केला होता तर म्हणून मग ते आता नवस फेडण्यासाठी गणपती पुण्याला पण जाणार आहेत. नाही तू गाणं लावून झाडणं चालू आहे का तुझं? झाड नाही चालू आहे, डान्स पण चालू आहे. मी झाडता झाडता डान्स करताय माई बिल्लू तिने तिकडे चहा ठेवला आणि तिकडे डान्स चालू होती. आता गाणं चेंज करते. तू काय करते इकडे? चहा पत्ती थोडी जी आता चाल ना. हा हो, कोई कोई चाय पत्ती थोड़ी सी रहती ना ऐसी कि थोड़ी सी डालने से चाय अच्छी बनती. अन ये चाय पत्ती थोड़ी सी अलग आई भी है. ये देखते हैं मामी कहीं डांस करती. करो मारी डम डम ऐसे इसमें. हाँ हो गया ना अपना उसमें नहीं. तो झालू मार रही कि डम डम कर रही है. डम डम कर रही डम डम नहीं कर रही मैं, झाड़ू मार रही. वो आप गाने आधी झाड़ू मारूंगे. हाँ नंतर डान्स करा. ते कसं आहे आता आमचं आमचं ते गणेशपुरी आमचं जमतलं दोघीच. आता चालू आमची दोघीची काम आहे ना बिलू. ते तिकडे चहा ठेवत आहे, इकडे माझे माझं चालू आहे आणि यांनी माझ्यासाठी आणखीन एक काम वाढून ठेवलं. नाही मगाशी मी कूलर लावला होता की नाही, तर त्याची हवा त्या सोप्याने अडत होती म्हणून सोपा मी अर्धा इकडे घेतला अर्धा तिकडे ठेवला. आता पुन्हा इकडे मग रात्री पुन्हा साईडला करा. नाही घरी कोणीच नाही आहे, आम्हीच आहे. मग आता आम्ही आहे, घर आहे, मोबाईल आहे, गाणे आणि गाणे आहेत. नाही गाणे सुरू करा आणि काम करा. मग आता काय कर सर, सकाळपासून गाणे लावलो सकाळपासून तेच चालू आहे. सकाळपासून कशाने मग आम्ही आराम केला. तुमचं सकाळी तसंच चालू होत तुमचं, म्हणजे गाणे लावून दिले होते आणि डान्स करू करू द्यायचं काम चालू होते. मग आम्ही काय घेतला ना, मग आम्ही ब्रेक घेतला, जेवण वगैरे केलं, भांडे घासले, स्वयंपाक केला, ब्रेक घेतला. बरं बरं चला काम, चला आपले काम करा फटाफट. पगार करू पगार. लाल डायरी लिहून घे जाते. हो लाल डायरी कुठे? लाल डायरी लिहून ठेव. आम्हाला शॉपिंग करायला लाल डायरी मध्ये लिहून ठेव. चाल लाल डायरी भेटून भागो 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 शेवटी डाली उकळणे. बर तू माझे नाही नाही खूप जण विचारत आहेत की जे सोपचं तू सरबत बनवतेस ते कधी सांगणार आहेस? ते बरं ठीक आहे, मी थोड्या वेळानंतर काय काय पाहिजे कशी बनवतात मी थोड्या नंतर दाखवणार. म्हणजे झाडू करून घेते फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग दाखवणार. बर ठीक आहे, रेसिपी शेअर कर. हो नक्की नक्की, थोड्या वेळानंतर अगोदर चहा घेते नंतर रेसिपी शेअर करते. आणि महत्वाचं म्हणजे आज आपल्याला बाहेर जायचं आहे, हे जे तुमच्यासाठी पापड कूट बनवायचं आहे ना पीठ मी तयार करून ठेवलं इथे. हा सर्व मिक्स करून ठेवलं. तर पापडा कसा आहे आपल्या इकडे त्याला पापडा म्हणतात, त्यानंतर पापडकूट म्हणतात, त्यानंतर अजून काहीतरी आहे वाटत बोलतात वाटत. इकडे मी राहतो तर तिकडे म्हणजे खूप सारे जातीचे आहेत ना, तर त्याच्यामध्ये खूप जण म्हणतात की बाप फापडा फापडाही म्हणतात त्याला. फापडा फापडा वेगळा तो पापडा म्हणतात. फापडाच म्हणतात, फापडा म्हणतात पापडा. आपल्या याच्यामध्ये पापडकूट म्हणतात. तसं वेगवेगळे नाव आहे, डिश एकच राहते पण नाव वेगवेगळे राहतात.
मला खूप आवडते ते, कारण पोहे वगैरे खाल्ल्यापेक्षा खूप चांगलं राहते. मागच्या वर्षीपासून कोणी बनवलंच नाही म्हणून मी आज म्हणत चला. पोहे वगैरे खाल्ल्यापेक्षा बरे आहेत ते, ऍसिडिटी वाढत नाही त्याने. तर म्हणून आता आपल्याला थोड्या वेळानंतर हे टाकायला जायचं. ठीक आहे, जाऊ चला जाऊ. आधी चहा घेऊन चला. चहा पण चला, माहिती चहा पण बनवला इकडे आणि सुगंध तर मस्त येत आहे. थँक्यू. टेस्टला पाहू आता. नाही तसं माही खूप छान चहा बनवते. आता दीपा मी तर मस्त चालूच होता चहासाठी. हा कसा राहते, स्वतःच्या हातानं बनवलेली कोणतीही वस्तू आवडत नसते सुधाला, दुसऱ्याच्या आजची आवडत असते, कारण त्यासाठी मेहनत नाही करावं लागत ना. चला चहा रेडी. दीपा मामी, मामी तुमची पोरगी मामी, तुमची पोरगी लय कामाची मामी, तू काय करून आली? अधिक मस्त करते. अधिक गेला कुठे? तो गेला शाश्वतची इथं समोर खेळायला. चला चहा घ्या, चहा घ्या, चला पटापट. एवढ्या मेहनत न पोरीने बनवला चहा. चला आधी चहा घेऊ, नंतर मग आपले काम करू. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत उन्हाळा स्पेशल शरबताची रेसिपी शेअर करत आहे आणि याला सोपीचं शरबत पण म्हणतात. तर इथे घेतलेले आहे मी 1 वाटी सोप आणि 2 चम्मच जिरं. तर त्या दोघांना पण मी आता मिक्सरमधून बारीक करून घेते. सांगत आहे आता सोप दिली आणि त्यानंतर जिरं. तर हे असं मी आता एकत्र केलेलं आहे आणि हे आता मी मिक्सरमधून बारीक काढून घेते. तर चला, तर मग झालेले आहे सोप आणि जिऱ्याची पावडर तयार. आणि तुम्ही बघू शकता मी पूर्ण अशी बारीक करून घेतली आहे. आणि इकडे मी एका गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे शरबत बनवण्यासाठी. तर शरबत बनवण्यासाठी मी आहे ना इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 2 ग्लास पाण्यामध्ये आहे ना आपल्याला 1 चम्मच ही पावडर टाकायची आहे. कारण की माझ्या आईने सांगितलं की बा जास्त ही पावडर टाकायची नाही आहे, कारण की ही रेसिपी आहे ना शरबताची ही माझ्या आईने मला शिकवली. आणि हे सोपीचं शरबत आहे ना हे मी खूप वर्षापासून पित आहे. आणि तसं पण असं नाही आहे की बा आता उन्हाळा लागला तर आपण हे शरबत उन्हाळ्यामध्येच पिऊ शकतो. आपण सोपीचं शरबत आहे ना हे 12 महिने पिऊ शकतो, कारण की ही पावडर आहे ना खूप असरदार आहे. कारण की कसं असते, आपण बाहेरून जेव्हा घरी येतो ना तेव्हा आपल्याला ऊन लागते. आणि तसं पण आहे ना सोप ही थंडी असते, तर उन्हाळ्यामध्ये सोपीचं शरबत पण हे खूप चांगलं असते. आणि याच्यामध्ये मी आहे ना जिरं पण टाकलेलं आहे, कारण की मला माझ्या आईने सांगितलेलं आहे जिरं आहे ना ही आपली पाचनशक्ती वाढवते. कारण की कसं आहे, आपण जेवण झाल्यानंतर जलजिरा पित असतो, तर हे जर शरबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्यायला ना तर तुम्हाला जलजिरा घ्यायचं पण अजिबात काम नाही आहे. चला, तर मग आता वेळ न गमावता मी शरबत बनवून घेते. कारण की कसं आता मुलं पण घरी आलेले आहेत आणि यांना पण आहे ना मी रोज शरबत देत असते, तर म्हणून मग मी आहे ना रोज शरबत अशी बनवून ठेवते आणि एका बॉटलमध्ये आहे ना भरून ठेवत असते. आणि तसं पण आहे ना माहीला आहे ना शरबत आहे ना सोपीचं खूप आवडते, तर म्हणून मग तिच्यासाठी पण मी शिल्लकच बनवून ठेवत असते. तर सर्वात अगोदर मी आहे ना पाण्यामध्ये खूप सारी साखर टाकून दिली आणि त्याच्यानंतर मग टाकणार आहे मीठ, काळं मीठ, त्याच्यानंतर लिंबू. हे सर्व टाकून झाल्यानंतर मग मी सर्व ते एकत्र करून घेणार. मग शरबत झालेलं आहे रेडी. याच्यामध्ये टाकलेलं आहे मी काळं मीठ, साधं मीठ, त्याच्यानंतर लिंबू. तर या गंजामध्ये मी आहे ना 2 बॉटल पाणी घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये मी आहे ना आता 2 चम्मच हे पावडर टाकणार आहे. आणि ही पावडर टाकून झाल्यानंतर मग सर्व एकत्र करून घेणार. लागलं तर आपण आणखी थोडंसं टाकू शकतो जर तुम्हाला वाटलं तर. बस झालेलं आहे आपलं शरबत तयार. यांना बरं वाटत नाही, ऊन लागलेलं आहे. तर यांच्यासाठी स्पेशल मी सरबत बनवत आहे. आणि तसं पण आता ऊन खूप तापत आहे की न, त्याच्यामुळे चेहरा पण गळला तुमचा. शेतामध्ये गेले होते त्याचा काय म्हणतो त्याला परिणाम आहे, हा उन्हामध्ये गेले होते हे. तर यांना ऊन लागली. तर यांना शरबत देऊन झाल्यानंतर इथे मी आता संध्याकाळचे दिवे पण लावून घेत आहे. आणि दिवे लावून झाल्यानंतर मग आता आम्ही जाणार आहोत बाहेर. तुम्ही घरून शूट करणं झालंच नाही म्हणून मी आता गाडीमध्ये करत आहे. तर घरी आम्ही चौघ जण होतो तर खूप बोर होत होतो. हा, तर म्हणून मग आता आम्ही फिरायला चाललो. तर सर्वात अगोदर आम्ही यांना गणपती बाप्पांच्या मंदिरमध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर मग आज आम्ही पार्टी. हा हा, नाश्ता पार्टी करणार आहोत बाहेर. आणि याला मोमोज खायचे आहे अधूला, पण आता आमच्याकडे ना मोमोज भेटत नाही ना.
हा घरूनच म्हणत आहे मामी मला मोमोज खायचे आहे, पण आता आमच्या अकाउंट मध्ये मोमोज मिळत नाही. नक्की कमेंट करून सांगा, कारण की आमच्या आजूला आहे ना मोमोज खूप आवडतात. तर बघू आता आम्ही चायनीज काही खाऊ, म्हणजे नूडल्स मंचुरियन वगैरे. काय पण म्हणतात का तुला खायचे नाही का? मग बरं ठीक आहे, मग आपण तिथं गेल्यानंतर पाहू का खायचं. हे अद्विकने घेतलेली आहे कचोरी, साधी कचोरी, आणि अद्विकच्या मामाने घेतलेली आहे बनवलेली कचोरी. आणि इकडे आम्ही ढोकळा घेतला, कारण की माहीला ढोकळा खायची खूप इच्छा होती. नाही आजी को बोल बोल के थक गए, मगर आजी ने बनाया नहीं म्हणून मग आता आम्ही बाहेरच आलो ढोकळा खाण्यासाठी. कैसा आहे? अच्छा आहे. मग आणखीन मागू का एक प्लेट? पाणीपुरी खाएंगे. बरं ठीक आहे, घे मग आणखी. आराम से खाओ, आराम से, धीरे धीरे. हां मागायला कोणी येणार नाहीये, शांतत. अदू तू खातो ढोकळा? काय दोन, काय दोन, यो यो करत आहे तो. बदमाश, घे बोलू गडे मटक द्या गडे. हा ना ते हळूहळू खा ना, मग ते ढोकळा आहे ना तो. कैसा असा, म्हणजे सांगू नाही शकत. याचा पुरे गच्च भरल्यासारखं मुमे असा अंदर बी जा रहा. हा आधी कचोरी खाऊन गेला तर इथे पाणी, आधी कचोरी खाऊन घे मग हात धुशील ना तेव्हा पाणी पेशील. हा चला आता पाणीपुरीची पण लाईन कमी झाली, नाही तर मग अशी खूप लंबी होते ना, तर म्हणून मग आम्ही इथे ढोकळा घेतला. काय झालं पिल्लू? घरी आलो आता आम्ही, पाणीपुरी खाल्ली, ढोकळा खाल्ला, आणि अजितचा मूड ऑफ झाला. कशामुळे ते पण सांगते. सांगू का? मी याला म्हणत होते काही दुसरं खा, याला येणार फुगा पाहिजे होता खेळायचा, म्हणून मी याला दिला नाही, म्हणून याचा मूड ऑफ झाला. है ना तू? अद्विक कसं असते माहित आहे काय, पैसे तसे कमावल्यापेक्षा खाल्लेलं परवडते. तो काय तू फुगा घेतला असता बलून, घरी आणला असता, खेळला असता, फुटला असता, पैसे तर गेले असते ना वाया आपले. हा मग काय दुसरं खायचं असं मस्त पोट भरते तेवढ्या पैशामध्ये. हा म्हणून मग आता अद्विकचा मूड ऑफ आहे. अरे काय झालं? अरे कोई कुलूप तो खोलो. अरे कसे रे मामा? मामाने इकडचं गेट ओपन केलं, इकडचं गेट ओपनच नाही केलं. आता काय करायचं? मस्त लुडो खेळायचं. हो ना, आता कृष्ण मामाचे एक्झाम चालू आहेत ना. माझी एक्झाम झाली. हा ना, तुमची एक्झाम झाली, कृष्ण मामाचे आहेत ना म्हणून. हा चला आतमध्ये, गेट लावून घेऊ ना. ही गेट लावून घेते ना, आता बाहेर जात कोणी जाणार नाही ना. चलो